खूप स्वागत आहे. आज आपण बेसनचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. इथे आपण चणा डाळ पूर्ण चॉकलेटी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आपली डाळ आता चांगली भाजून झाली आहे. आता आपण ही गिरणीतनं दळून आणायची जाडसर. 1 किलो बेसन घेतलंय आपण इथे. 1/2 किलो पिठी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड घ्यायची. इथे मी 1/2 किलो साजूक तूप घेतलं आहे. 4 ओळी काजू. इथे मी वेलची जायफळची पावडर साखरेबरोबर दळून घेतली आहे. चला तर मग आता कृतीकडे जाऊया. इथे मी कढई तापत ठेवली आहे. आता ना ह्याच्यात आपलं जे साजूक तूप आहे ना मी घालून घेणार आहे. आता मी ना हे थोडंसं साजूक तूप ठेवते आहे. आता हे तूप चांगलं गरम करून घेऊया. आता ना तूप गरम झालं आहे. आता मी ह्याच्यात आपलं जे बेसन आहे ना ते सगळं हळूहळू करून घालून घेते. आता आपण हे चांगलं बेसन भाजून घेऊया. बेसन भाजताना ना गॅस स्लोच ठेवायचा. फास्ट गॅसवर बेसन भाजायचं नाही. एवढी फक्त आपण काळजी घ्यायची आणि सतत ढवळत राहायचं. ह्या स्टेजला ना आपण थोडं जे राहिलेलं मी तुम्हाला सांगितलेलं ना 4-5 चमचे तूप ते घालून घेऊन आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ते चांगलं असं भाजून घेऊया. आपलं बेसन ना जसं जसं भाजत येतं ना तसं हे सगळं तूप सोडत जातं. आपलं हे बेसन आता चांगलं भाजलं गेलं आहे. जवळपास 30 ते 35 मिनटं आपल्याला हे चांगलं असं भाजायला लागतं. बेसन छानसं असं भाजलं गेलं आहे. करणार आहे माहिती आहे का, थोडासा थोडासा पाण्याचा 2 ते 3 वेळा हपका मारून घेणार आहे. आणि ना आपलं हे जे बेसन आहे ना ते चांगलं असं ते बघा असं भाजून घ्यायचं आहे. आता हे 5 ते 7 मिनटं मी पूर्ण पाणी सुकेपर्यंत बेसन भाजणार आहे. म्हणजे आपले लाडू ना मऊसूत होतात आणि अजिबात चिटकत नाहीत आणि असे रवाळ होतात लाडू पाण्याच्या हपक्यामुळे. आता हे चांगलं पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला. पाण्याचा जरासुद्धा अंश ठेवायचा नाही आहे. आपलं हे बेसन ना खूप असं छान असं भाजलं गेलं आहे. आता आपण हे परातीत काढून घेऊया. आपण ह्याच कढईत ठेवायचं नाहीतर आपला कढई गरम असल्यामुळे ना हा लाडवाचा रंग बदलतो. आता मी परातीत काढून घेते. आता हे मी असं परातीत काढून घेतलं आहे. आता हे जरा मी थंड करून घेणार आहे तासभर. मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊया. असं छान थंड होऊ दे. आपलं बेसन ना खूप छान असं थंड झालं आहे. आता आपण ह्याच्यात ना पिठी साखर घालून घ्यायची आहे. आपण ना ह्याच्यात अशी छान अशी साखर मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण गोडानुसार कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यातच ना आपण वेलचीची जी आपली पावडर आहे ना वेलची जायफळची ती घालून घ्यायची. आणि आपले 4 ओळी आहेत ना ते सुद्धा आताच घालायचे. म्हणजे आपलं चांगलं असं मिक्स होतं आणि आपली साखर वगैरे सगळी छान मिक्स करून घ्यायची. आपले छान असं मिक्स झालं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. आता आपण लाडू वळून घेतोय. तुम्हाला ज्या साईजचे हवे ना त्या साईजचे तुम्ही वळून घ्यायचे. बघा इझिली वळले जातात. ते काजू लावा. ज्यांना मनुका आवडतं त्यांनी मनुके लावू शकता. ते बघा एकदम इझिली वळले जातात. आणि जसं तुम्ही हे करतात ना लाडवाला एक तुपाची शाईन येत जाते.
अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू तयार झाले आहेत करून तुम्ही घरी नक्की करून बघा कसे झाले आहेत ते कमेंट सेशनमध्ये कळवा. आणि अजून ज्यांनी रियाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी रियाज किचनला सबस्क्राईब करा.